आजचे मनोज जरांगे पाटील आणि 6 महिन्यांपूर्वींचे मनोज जरांगे पाटील या दोघांची तुलना करायची झाल्यास काही फरक आपल्या लक्षात येतील. 6 महिन्यांपूर्वी जरांगे पाटील यांचं नाव हे केवळ मराठवाड्यातील एका भागापुरतं मर्यादित होतं. 1 सप्टेंबरला झालेला दगडफेक लाठीचार्ज नंतर त्यांचं नाव हे राज्यभरात पोहोचलं. मराठा समाजासाठी लाठ्याकाठ्या खाणारा, पोलिसांचा मार खाणारा पण आंदोलन करणारा, आरक्षणाचा लढा लढणारा एक प्रामाणिक कार्यकर्ता अशी त्यांची राज्यात ओळख झाली. राजकारणापासून लांब असणारा, चर्चेला येणारे नेते असोत की भेटीला येणारे कार्यकर्ते असोत, सर्वांसोबतच सर्वांसमोर बोलणारा विश्वासार्ह चेहरा म्हणून जरांगे पाटील यांचं नाव हळूहळू परिचित व्हायला सुरुवात झाली. पण आता मात्र मनोज जरांगे पाटील यांच्या याच प्रतिमेला तडा गेलाय हे निश्चित आहे. आज त्यांच्याबाबत मराठा समाजातच संभ्रमाचं वातावरण तयार झालंय. ओबीसी समाज त्यांच्यावर नाराज आहे, त्यांच्यावर राजकारणाशी संबंधित असल्याचा आरोप केला जातोय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार हे जरांगे पाटील यांचे बोलवते धनी आहेत असा सुद्धा संशय घेतला जातोय. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार आणि राजेश टोपे यांनी जरांगे यांना आंदोलनासाठी पुन्हा आणून बसवले अशा अनेक चर्चा सध्या राज्याच्या विधिमंडळात सुरू आहेत. कधी काळी त्यांच्यासोबत असलेले सहकारी आता त्यांच्यापासूनच दुरावलेत आणि त्यांच्यावर आरोपही करतायत. मग नेमकं जरांगे पाटील यांच्याकडून असं काय झालं की समाजासाठी लढणारा प्रामाणिक कार्यकर्ता ते आता शरद पवार, रोहित पवार आणि राजेश टोपे यांच्या हातातील बाहुलं असा आरोप त्यांच्यावर होतोय हे बघणं महत्वाचं ठरतं. त्याच पार्श्वभूमीवर पाहूयात जरांगे पाटील यांच्या 5 चुका या सविस्तरपणे. पहिली चूक आहे ती म्हणजे बंद दाराआड बैठका. आतापर्यंत सांगितल्याप्रमाणे जरांगे पाटील सुरुवातीच्या टप्प्यात भेटीसाठी कोणताही नेता आला तरी त्याच्यासोबत ऑन कॅमेरा सर्वांसमोर व्यासपीठावरच चर्चा करत होते. त्यांनी कधीही बंद दाराआड बैठक घेतली नाही. ज्या काही चर्चा असतील, वाटाघाटी असतील, मागण्या असतील, त्या सगळ्या गोष्टी ते महाराष्ट्रासमोर करत होते. पण गत महिन्यात जालना ते मुंबई मोर्चादरम्यान जरांगे पाटील यांनी न केलेली चूक केली आणि त्यांनी लोणावळा आणि नवी मुंबईमध्ये बंद दाराआड चर्चा केली. इथूनच त्यांच्यावर मॅनेज झाल्याचा आरोप होण्यास सुरुवात झाली. मनोज जरांगे पाटील आणि एकनाथ शिंदे यांच्यात नेमकी काय चर्चा झाली, काय वाटाघाटी झाल्या असे सवाल विचारले जाऊ लागले. याच बैठकीनंतर जरांगे पाटील यांनी सगळे सोयरे अधिसूचना मान्य केल्याचंही बोललं गेलं. शिंदेंच्या उपस्थितीमध्ये त्यांनी उपोषण सोडलं आणि गुलालही उधळला. पण अनेक अभ्यासकांनी आणि ओबीसी नेत्यांनी सरकारनं जरांगे पाटील यांना फसवलं, नवीन काहीच दिलं नाही, जे आहे ते पूर्वीचंच आहे असं सांगितलं. त्यानंतर जरांगे पाटील यांनी मराठा समाजालाच फसवलं असा आरोप होऊ लागला आणि इथूनच त्यांची प्रतिमा डागाळण्यास सुरुवात झाली. 2 नंबरची चूक आहे ती म्हणजे देवेंद्र फडणवीस यांना सतत शिव्या देणं आणि त्यांच्यावर आरोप करणं. आंतरवाली सराटीमधील उपोषण स्थळी झालेल्या लाठीचार्ज नंतर फडणवीसांनी पोलिसांची बाजू घेतली आणि आंदोलकांवर गुन्हे दाखल केले. त्यामुळे जरांगे पाटील विरुद्ध देवेंद्र फडणवीस असा सामना सुरू झाला. त्यानंतर फडणवीसांनी मराठा समाजाच्या आंदोलनापासून अंतर राखलं. जरांगे पाटील ओबीसीमधून मराठा आरक्षणाची मागणी करत असतानाच फडणवीसांनी मात्र ओबीसी समाजावर कोणताही अन्याय होऊ देणार नाही हे पहिल्यापासूनच सांगत राहिले. त्यानंतर फडणवीस हे ओबीसी समाजाचं आंदोलन सोडवण्यासाठी गेले आणि थोडक्यात फडणवीस यांनी सुरुवातीपासूनच ओबीसी समाजाची बाजूही उचलून धरली. याच मुद्द्यावर बोट ठेवत जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करण्याला सुरुवात केली. त्यानंतर अर्वाच्या आणि एकेरी भाषेत जरांगे पाटील हे फडणवीसांबद्दल बोलू लागले आणि यामुळे भाजपने जरांगे पाटील हे कोणाची भाषा बोलत आहेत, त्यांचा बोलवता धनी कोण आहे असा सवाल विचारत जरांगे पाटील यांच्या विरोधात नेरेटिव्ह सेट करायला सुरुवात केली. आता 3 नंबरची चूक आहे ती म्हणजे किरण तात्यांच्या घरी बैठक. जरांगे पाटील यांचं आंतरवाली सराटी हे गाव राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गटाचे आमदार राजेश टोपे यांच्या मतदारसंघात येतं आणि त्यांचा अंकुशराव टोपे सहकारी साखर कारखाना जरांगे पाटलांच्या आंदोलन स्थळापासून अवघ्या 3 किलोमीटरवर आहे. राजेश टोपे हे आंदोलनस्थळी येऊन जाऊन होते. सरकारचे प्रतिनिधी येऊन चर्चा करत असतानाही तिथं टोपे उपस्थित होते आणि ज्या दिवशी लाठीचार्ज झाला त्याच दिवशी रात्री किरण तात्या यांच्या घरी बैठक झाली. हे किरण तात्या म्हणजेच माजी सरपंच आणि राजेश टोपे यांच्या अंकुशराव टोपे सहकारी साखर कारखान्यावर संचालक आहेत. यामुळेच भाजपनं राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार या गटाला या प्रकरणात खलनायक बनवायला सुरुवात केली. राजेश टोपे यांनी जरांगे पाटील यांना लाठीचार्ज नंतर पुन्हा उपोषणाला आणून बसवलं असा सुद्धा आरोप करायला सुरुवात झाली. आता राजेश टोपे आणि शरद पवार यांचा ब्रेन या आंदोलनामागे तर नाही ना, हे पोलिसांच्या चौकशीचा विषय आहे. पण राजेश टोपे हे एकतर शरद पवार यांच्यासोबत,
त्यात त्यांचा कारखाना तिथंच आणि त्यात जरांगे पाटील फडणवीस यांना शिव्या घालत होते, त्यामुळे जरांगे पाटील, टोपे आणि शरद पवार हे सर्वजण भाजपसाठी सॉफ्ट टार्गेट ठरलेत. आता चौथ्या क्रमांकाची चूक आहे ती म्हणजे सतत आंदोलन करणं आणि आंदोलन कुठे थांबवायचं हे न कळणं. मनोज जरांगे पाटील यांनी मागच्या 6 महिन्यात 3 वेळा उपोषण केले आणि आंदोलनही केले, 2 वेळा राज्यव्यापी दौरा केला, तर यातील त्यांचं पहिलं उपोषण सोडवण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा आले होते. त्यानंतरही त्यांनी गावागावात साखळी उपोषण आणि ठिय्या आंदोलनं सुरूच ठेवली. त्यानंतर नेत्यांना गावबंदी करत आंदोलन सुरू केलं. सरकारला दिलेली मुदत संपत आल्यावर ते पुन्हा राज्यव्यापी दौऱ्यावर निघाले. तिथून ऑक्टोबर महिन्यात पुन्हा उपोषणाला बसले. ते नोव्हेंबर महिन्यात स्थगित केलं आणि त्यानंतर त्यांनी सरकारला वेळ दिली. या काळात ते पुन्हा एकदा राज्यव्यापी दौऱ्यावर गेले. मुदत संपल्यानंतर त्यांनी जालना ते मुंबई अशा आंदोलनाची घोषणा केली. 20 जानेवारीला त्यांनी मुंबईकडे कूच केली. त्यानंतर त्यांनी नवी मुंबईत पुन्हा आंदोलन स्थगित केलं. पण त्याचवेळी मनोज जरांगे यांनी जी अधिसूचना स्वीकारली ती बच्चू कडू यांनी जरांगे पाटील यांना 15 जानेवारी रोजी अंतरवालीमध्ये दाखवली होती असा आरोप होऊ लागला. त्यानंतर मनोज जरांगे हे 10 फेब्रुवारीपासून उपोषणाला बसले आणि ते 15 दिवस केलं. त्यानंतर ते पुन्हा अचानक उठून मुंबईकडे जाण्यासाठी निघाले, पण परत मागे फिरले आणि कोणत्याही ठोस निर्णयाशिवाय त्यांनी उपोषण स्थगितही केलं. मागील 6 महिन्यांपासून सततची आंदोलनं, उपोषण यामुळे आंदोलनातील गांभीर्य निघून गेल्याचं चित्र तयार झालं होतं. आंदोलन जिवंत ठेवणं आणि आंदोलन सतत चालू ठेवणं आणि त्याचा भडीमार करणं, ते कुठं थांबवायचं या दोन्ही गोष्टींमधील फरक त्यांच्या लक्षात न आल्याने जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाची मुंबईच्या गिरणी कामगार आंदोलनाप्रमाणेच अवस्था झाल्याचं बोललं जाऊ लागलं. आताही जरांगे पाटील यांनी कोणत्याही ठोस भूमिकेशिवाय उपोषण सोडले. वास्तविक अधिसूचना काढल्यानंतर त्यावर हरकती मागणं, त्या हरकतींवर सरकारी पातळीवर कारवाई करणं हे नियमित कामकाज आहे. यातही लाखो हरकती आल्याने त्यासाठी वेळ लागणार हे निश्चित होतं. आणि आता मनोज जरांगे पाटील यांची महत्वाची आणि 5 नंबरची चूक आहे ती म्हणजे की सतत मागण्या बदलत राहणं. पहिल्या आंदोलनात सरसकट मराठा समाजाला कुणबीमधून आरक्षण द्यावं अशी मनोज जरांगे यांची मागणी होती, पण या मागणीनंतर हळूहळू त्यांच्या मागण्यांचं स्वरूप बदललं. 1967 पूर्वींच्या कुणबी नोंदी शोधून त्यांना दाखले द्यावे अशा मागणीपर्यंत ते आले. सरकारनेही संदीप शिंदे यांची समिती स्थापन करत जरांगे पाटलांची मागणी मान्य केल्याचा दावा केला, पण नेमक्या किती कुणबी नोंदी शिंदे समितीला सापडल्यात, शिंदेंच्या समितीमुळे किती नवीन कुणबी दाखल्यांचं वाटप झालं याची आकडेवारी मात्र सरकारनंही जाहीर केली नाही, त्यामुळे जरांगेबाबतच्या संशयाचं धुकं सोशल मीडियावरती तयार झालं. त्यानंतर जरांगे पाटील यांनी कुणबी नोंदी सापडलेल्यांच्या सगळ्या सोयऱ्यांनाही त्याच नोंदींच्या आधारे दाखले द्यावेत अशी मागणी केली आणि या मागणीसह ते हजारोंच्या समुदायाला घेऊन मुंबईला आले. 27 जानेवारीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे पाटील यांना सगळे सोयरे मुद्द्यावरील अधिसूचना दिली. शिंदेंच्या उपस्थितीमध्ये त्यांनी उपोषण सोडलं, गुलालही उधळला. इथपर्यंत जरांगे पाटील राज्यातील मराठा समाजासाठी हिरो होते. मात्र जर गुलाल उधळला तर पुन्हा उपोषण का आणि आधी सरकारनं फसवलंय का, याशिवाय सरकार आणि तुमच्यात काही वेगळी चर्चा झाली होती का असे सवाल विचारत मात्र आता जरांगे पाटील यांना जेरीस आणण्यात आलंय. तर मंडळी आता याबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. तसंच यांसारखेच अभ्यासपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी.